घर भाड्यामध्ये कोणतीही वाढ न करता महापालिकेच्या उत्पन्नात भरीव वाढ केली, त्यामुळे राज्यामध्ये कोल्हापूर महापालिकेचा नावलौकिक वाढला. नगररचना विभागात दर महिन्याला विशेष कॅम्प घेऊन अनेक प्रकरणं मार्गी लावली, त्यामुळे या विभागाच्या उत्पन्नातही विक्रमी वाढ झाली. कोरोना आणि महापुराच्या काळात चांगलं काम करता आलं. कर्मचाऱ्यांना 7वा वेतन आयोग लागू केला. अधिकारी आणि नागरिकांच्या सहकार्यातून कोल्हापूर महापालिकेच्या प्रशासक पदाची कारकीर्द समाधानकारक झाल्याची भावना प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी आज व्यक्त केली. बलकवडे यांनी आज पदभार सोडला, त्यापूर्वी त्यांनी अधिकारी आणि पत्रकारांशी संवाद साधला. कोल्हापूर महापालिकेच्या प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांची बदली पुण्यातील महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरणच्या महासंचालक म्हणून झाली आहे. आज त्यांनी महानगरपालिकेच्या प्रशासक पदाचा कार्यभार सोडला. तत्पूर्वी त्यांनी पत्रकारांशी मनमोकळेपणानं चर्चा केली. थेट पाईपलाईनचं काम अंतिम टप्प्यात आलंय. प्रधानमंत्री आवास योजनेचं काम मार्गी लागलंय. राष्ट्रीय आरोग्य अभियानात कोल्हापूर महापालिकेनं प्रथम क्रमांक पटकावलाय. कोविड आणि महापुराच्या कालावधीत चांगलं काम करता आलं. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत शहरात ऑक्सिजनची कमतरता भासू दिली नाही. लसीकरणही चांगल्या प्रकारे करता आलं. घरफाळा वाढ न करता महापालिकेचं उत्पन्न वाढवलं. यामुळे राज्यस्तरावर कोल्हापूर महापालिकेला तिसरा क्रमांक मिळाला, अशी माहिती डॉ. बलकवडे यांनी दिली. शाहूनगरीमध्ये मला काम करायला संधी मिळाली, मी स्वतःला भाग्यवान समजते. आणि जेव्हा सुरुवातीला जॉईन केलं होतं तेव्हा कोविड पॅन्डेमिक सुरू होतं आणि दुसरी लाट सुरू झाली होती. तर कोविडमध्ये सर्वात मोठा चॅलेंज होता जो कोल्हापूरमध्ये डेथ रेट हे फारच जास्त होता जिल्ह्याच्या कंपॅरिझनमध्ये. ते कमी आणण्यासाठी आम्ही महापालिकातर्फे संजीवनी अभियान हे राबवण्यात आलं होतं. त्याच्यामध्ये वॉक टेस्ट करून ऑक्सिजन सॅच्युरेशन बघून टेस्टिंग करणे आणि मग ज्यांचा पॉझिटिव्ह येतो त्यांना उपचार वेळेत पोहोचणे जेणेकरून आपला डेथ रेट कमी येईल. 2021 महापूरची परिस्थितीसुद्धा सामना करावा लागला. त्याच्यामध्ये कुठेही आरोग्य यंत्रणा कोळमडली नाही. सर्वांनी मोठे स्वतःचं घर सोडून सर्व यंत्रणे काम केलं आणि याच्याबरोबर 2022-23 कुठलीही घरफाळाची करवाढ ना करता नीट चांगला नियोजन करून विभागाने एप्रिलपासून कामगिरी केली आणि त्याचा रिझल्ट असा झाला की आम्हाला राज्यस्तरावरती 3 आपला कोल्हापूरचा रँक मिळालेला आहे. तर हा सर्व गोष्टीचं श्रेय आपले अधिकारी असेल, आपली टीम असेल, त्यांची काम कार्यकीर्तीमुळे हे शक्य झालं. महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना 7वा वेतन आयोग लागू झालाय. पदोन्नतीसह कर्मचारी बृहत आराखडा तयार केला. रोस्टर मंजुरी झाल्यानं पदभरतीचा मार्ग मोकळा झाला. हॉकी स्टेडियमचं काम पूर्ण झालं. गेल्या 2 पंचगंगा नदीत एकही गणेशमूर्ती विसर्जित झाली नाही, त्यामुळं पर्यावरणाचा समतोल राखता आला. कोविड आणि महापूर काळात नागरिकांच्या तक्रारींचं जलद निवारण करता आलं. गेल्या 3.5 कालावधीत कोल्हापूरकरांचं भरपूर प्रेम मिळालं, अशी प्रतिक्रिया डॉ. कादंबरी बलकवडे यांनी दिली. दरम्यान महापालिका कर्मचाऱ्यांच्या वतीनं आज डॉ. बलकवडे यांना निरोप देण्यात आला.